सणाला सुवर्ण झळाळी देण्यासाठी तसेच दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची स्पेशल ऑफर। हर्ष ज्वेलर्समध्ये सोने खरेदी करा आणि तेवढी चांदी मोफत मिळवा। आमच्याकडे चोख सोन्या चांदीचे दागिने 916 हॉलमार्क ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। मंगळसूत्र, हार, झुमके, घंटण, फॅन्सी टॉप आणि पायलसह विविध प्रकारच्या दागिन्यांचं माहेर घर। खरेदीसाठी आत्ताच भेट द्या प्रोप्रायटर सीताराम मुचडे। आमचा पत्ता नगरपालिका गाळा नंबर 29 लेंगरे रोड विटा। ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या विरोधातील खोटे गुन्हे त्वरित मागे घ्यावे। जिल्हाध्यक्ष भूपेंद्र कांबळे। चैत्यभूमी मुंबई येथे 6 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये काही समाजकंटकांनी गदारोळ घातला होता। यावेळी गर्दीला नियंत्रित करत असताना भाई दीपक केदार यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात आले। हे गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे या मागणीचे निवेदन ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे सांगली जिल्हाध्यक्ष संतोष उर्फ भूपेंद्र कुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जत उपविभागीय अधिकारी प्रांत अधिकारी सो जत पोलीस ठाणे यांना देण्यात आले। यावेळी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे तालुका अध्यक्ष अमर कांबळे, उपाध्यक्ष गिरीश सरजे, कार्याध्यक्ष सुनील कांबळे, सचिव विकी वाघमारे आदी जण उपस्थित होते। निवेदनात म्हटले होते की 6 डिसेंबर 2021 रोजी चैत्यभूमी मुंबई येथे आंबेडकर अनुयायी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मात्र यावेळी महानगरपालिका प्रशासनाने या ठिकाणी आलेल्या जनतेला कुठल्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आली नव्हती। यासाठी शिवाजी पार्क खुले केले पाहिजे अशी मागणी उपस्थितांकडून करण्यात आली होती। मात्र येथेच काही समाजातील विविध प्रकारच्या लोकांनी गदारोळ माजवला असताना केवळ एक समाजाच्या हितासाठी लढणाऱ्या भाई दीपक केदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे तसेच खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस अधिकारी यांचे त्वरित निलंबन करण्यात यावे, अन्यथा ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे। ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार साहेब यांनी 6 डिसेंबर रोजी मुंबईमध्ये दादर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीवर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुयायी आहे जे सालाबादप्रमाणे त्या ठिकाणी येऊन त्यांचे दर्शन घेतले जातात त्या अनुयायांना आत येण्यासाठी त्यांच्यावर मज्जाव केला गेला। तिथले जे काही पोलीस अधिकारी होते किंवा मुंबई महानगरपालिका जी काय त्यांचे कर्मचारी होते त्यांनी खोटे गुन्हे दीपकभाई केदार यांच्यावर केलेले आहेत। जे काय पोलीस अधिकारी आणि तिथल्या पोलीस स्टेशनने ज्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे तो गुन्हा दाखल लवकरात लवकर पाठीमागे घेण्यात यावा, नाहीतर ऑल इंडिया पॅन्थर सेना जतच्या वतीने आम्ही धरणे आंदोलन धरणार आहोत।